सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक महिला आणि उद्योजकता हे जे समीकरण आहे हे आता नवीन राहिलेलं नाही आहे कारण अनेक महिला वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आता उतरलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आणि उत्पादनं त्या जनमानसात पसरवत आहेत महिला जेव्हा उद्योगामध्ये उतरते तेव्हा तिला काय काय आव्हानं येतात याबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात त्याचप्रमाणे भांडवल कसं उभं करायचं आणि महिलांनी उद्योगात केवळ टिकणं नाही तर तो उद्योग वाढवावा कसा याविषयी देखील आज आपण बोलणार आहोत सखी सह्याद्रीच्या ह्या कार्यक्रमातून आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया महिला आणि उद्योजकता असा आजचा आपला विषय आहे आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत उद्योजिका सोनाली कोचरेकर मॅम नमस्कार कार्यक्रमात स्वागत करते आपलं त्यांची थोडक्यात ओळख करून देते त्या मुळात आहारतज्ञ आहेत फार्मसिस्ट आहेत आणि स्वतःचा उद्योग त्यांनी चार वर्षांपासून सुरू केलेला आहे पाच प्रकारच्या लाडूंपासून त्यांनी हा उद्योग सुरू केलेला आहे आणि आज त्यांच्याकडे फूडमधल्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स त्यांच्याकडे आहेत एनर्जी बार्स आहेत धान्याचे पफ्स आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या कामाची दखल घेतली गेलेली आहे आज आपण त्यांचा प्रवास जो आहे तो जाणून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे अनेक महिला उद्योजिका असतात किंवा बऱ्याचदा असं होतं की काहीतरी सुरू करायचं पण नक्की काय करायचं तर ह्याविषयीची दिशा आपल्याला मिळत नसते तर ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत तर सुरुवात करूया पुन्हा एकदा सोनाली मॅम तुमचं स्वागत करते तुम्ही आहारतज्ज्ञ आहात फार्मसीचे बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही काही वर्ष नोकरी देखील करत होतात अनेक वर्ष आणि आज ते चित्र जे आहे ते चार वर्षात अगदीच पालटलेलं आहे असं म्हणता येईल कारण तुमचा जो पोर्टफोलिओ तो पूर्ण बदललेला आहे तर काय अशी जादू झाली आणि तुम्ही कशा वळलात ह्या उद्योग क्षेत्राकडे सर्वप्रथम सह्याद्री आणि दूरदर्शनचे आभार मला इथे पुन्हा एकदा बोलवण्यासाठी आणि माझी जो प्रवास आहे तो ऐकण्यामध्ये इंटरेस्ट दाखवण्यासाठी तर हा जो प्रवास आहे हा बेसिकली सुरूच असा झाला की जॉब करत होती बारा वर्ष झाले होते आणि इच्छा होती काहीतरी धंदा करायची बर बिझनेस म्हटला भांडवल आलं बऱ्याचशा गोष्टी आल्या आणि त्याहीपेक्षा आपल्याकडे एक न्यूनगंड आहे मराठी फॅमिलीतून आहे बिझनेस म्हटलं की अरे सेफ सिक्युअर जॉब सोडून तू कसं काय जाऊ शकतेस धंद्यामध्ये की आता पुन्हा सुरू करणं सुरुवातीपासून सुरुवात करणं हे एक वेगळं गोष्ट असते बारा वर्षाचा जॉब सोडला तर पहिलं असं होतं की नाही मी पहिलं प्रूव्ह करते मी एक पाच लाडू घेऊन सुरू केलं पाच लाडू घरातून बनवायला सुरु केले घरातून लाडू बनवता बनवता त्यातला मी बाहेर प्रमोट करायला लागली बाहेर इन ट्रेनमध्ये बसमध्ये मैत्रिणींना त्यांची रिक्वायरमेंट वाढली ऑर्डर्स वाढत गेल्या एक अशी वेळ आली की मी घरात ते रिक्वायरमेंट फुलफिलच नाही करू शकत आहे पण तरीही पुन्हा एकदा भांडवल हा पाठ राहिलाच होता मग मी जेव्हा त्या दरम्यान कोरोनाच्या दरम्यान टीव्ही बघत होतो तर टीव्हीवर बरेचसे म्हणजे सह्याद्री चॅनलवरही बऱ्याचशा आयड येत होत्या की पी एमई जी पी सीएमई जी पी असे गव्हर्नमेंटकडनं फंडिंग चालू झाले तुम्हाला जर उद्योगधंद्यामध्ये उतरायचं तर फंडिंगचा पार्ट आहेत होते गेली शिकलेले आहोत ऑनलाईन जावं चेक करावं चेक केलं तर तिथे फॉर्म्स मिळाले फिल केले आणि जो मार्ग मिळत गेला एका मागून गे एक दार उघडत गेली आणि तिथून आज चौथ्या वर्षी एक लिमिटेड कंपनी आहे माझी आणि आज साठ प्रोडक्ट आहेत पाच लाडू होते पण आज साठ प्रोडक्ट घेऊन मी मार्केटमध्ये उभी आहे नक्कीच म्हणजे मला वाटतं की सगळ्याच महिलांसाठी किंवा महिला उद्योजकांसाठी हा एक खूप छान गोष्ट आहे की पाच प्रकारच्या लाडूंपासून चार वर्षात साठ प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट आज तुमचे आहेत घरून काही उद्योगाची बॅकग्राऊंड होती कोणाची अगदीच सांगायचं तर पूर्ण फॅमिलीमध्ये कोणी उद्योगाच्या बॅकग्राऊंड मधला नाही बरं आम्ही सगळे टिपिकल मराठी फॅमिलीतून आहोत जे <laughs> आम्ही <laughs> जॉब करतो म्हणजे अगदी अगदी पाया पडायला गेलो मोठ्यांच्या <laughs> तरी ते म्हणतात की अच्छा खूप शीख आणि छान मोठ्या पगाराची नोकरी पकड oh, oh, म्हणजे त्याच्यातही oh, येत नाही की उद्योजक oh. व्हावं किंवा तू उद्या जाऊन बिझनेस कर असं त्यांच्या बोलण्यातही येत नाही अशा फॅमिलीतून आहे पण जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांच्याकडून प्रचंड सपोर्ट मिळाला त्या सपोर्ट शिवाय आपण पुढे जाणं शक्य पण ना पण बॅकग्राऊंड असं नव्हतं वा म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या पहिल्या म्हणू शकतो राजश्री यांचा फोन आहे पुण्याहून नमस्कार बोला नमस्कार राजश्री आपला प्रश्न थेट विचारा हा मॅडम माझं बोला ना सलग बोला तो आपला प्रश्न सलग विचारा तुमचा आवाज व्यवस्थित येतोय इथे धन्यवाद त्यांचा प्रश्न असा होता की त्या एम ए झालेल्या आहेत आणि त्यांना काहीतरी उद्योग सुरू करायचे तर भांडवल कुठून मिळेल असा त्यांचा थेट प्रश्न होता आणि कुठला प्रोडक्ट घ्यावा कुठला प्रोडक्ट घ्यावा तर... हे मला वाटतं काही त्यांनी क्लिअर केलेलं नाही पहिली गोष्ट म्हणजे राजश्रीताई तुमचे अभिनंदन की तुम्ही हे विचारण्यासाठी आधी फोन उचललात कारण सगळ्यात पहिली गोष्ट असते की अप्रोच खर तुमचा अप्रोच बदलला नाही तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती आली नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही राजश्रीताई जेव्हा पापड मार्केटमध्ये आले ना तेव्हा ते घराघरात बनत होते पण तरी पापड मार्केटमध्ये आले आज त्याचे शंभर एक ब्रँड तयार झालेत आणि ते सगळे सर्वाईव्ह करतात तसेच लोणची आली आज मी लाडू घेऊन आली काहीतरी तुमच्याकडे असं असणार तुमच्या हातात असणारी गोष्ट की तुम्ही खूप चांगली बनवता ती तुम्ही जी बनवता त्याला तुमच्या आजूबाजूची लोक त्याला खूप छान म्हणतात की तुम्ही हे केलं पाहिजे त्याच्याबरोबरच जेव्हा प्रोडक्ट निवडताय तेव्हा त्याच्याबरोबर येणारं भांडवल आणि मार्केट ह्याचा तुमच्यामध्ये विचार आहे की नाही मला माहिती आहे की मी माझ्या या एरियात जाऊन किंवा पुण्याच्या आहात तुम्ही तर पुणा मार्केट इट्स सेल्फ खूप मोठा आहे तर पुणे मार्केटमध्ये त्याचा किती डिमांड आहे ते एकदा चेक करून प्रोडक्टला हात घाला भांडवलाची गोष्ट केली तर मी पुन्हा एकदा सांगेन की एक तर तुमचा बचत गट आहे त्याचा जर तुम्ही भाग असाल तर बचत गटा थ्रू तुम्हाला बरचसं भांडवल मिळतं तुम्ही जर तुमचं प्रोजेक्ट व्यवस्थित समोर ठेवलं तर बँका बचत गटाचा पार्ट असल्यामुळे तुम्हाला फंड्स देतात पैसे देतात तुम्हाला जेवढे लागणार असतात तेवढे धंद्यासाठी उपयुक्त ठरणारे ज्याच्यावर ते मॉनिटर करत असतात तसंच जर मोठ्या लेवलला तुम्ही विचार करताय की तुम्हाला पंचवीस लाख पन्नास लाख घेऊन मोठा इंडस्ट्री लेवलला आहे त्यावेळेला त्याहीपेक्षा मोठे आहेत जे मी आता बोलली सी ए जी पी चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट फंडिंग अँड प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट फंडिंग हे दोन्ही गोष्टी आहेत ज्याचं पूर्ण डिटेल तुम्ही एम ए झालेले आहात एकदा गुगलवर जा सर्च करा तुम्हाला फॉर्म मिळेल आणि डिटेल्स कम्प्लिटली मिळतील बाकी काय असेल तर नक्कीच तुम्ही माझा कॉन्टॅक्ट करू शकता मला जेव्हा वेळ मिळतात दूध दुदर, दूरदर्शनकडनं नंबर घेऊन नक्कीच तुम्ही सांगितलं की एकतर बऱ्याच महिला असतात की ज्यांना असं वाटत असतं काहीतरी आपण उद्योग करावा विशेषत एका ठराविक वयानंतर म्हणजे महिला गृहिणी असतात नंतर मुलं जशी कॉलेजला जायला लागतात तसा त्यांना थोडा रिकामा वेळ मिळायला लागतो अंगी कौशल्य पण असतं पण कसं ओळखायचं की बाबा मी अमुक व्यवसायासाठी योग्य आहे किंवा अमुक व्यवसाय मी करू शकते प्रश्न अगदीच सुंदर आहे खरं सांगायचं तर हा आपल्यामधलाच असणारी एक लढाई आहे की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही काय चांगलं करू शकता जसं मला माहिती असेल की म्हणून मी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप छान बोलता म्हणून तुम्ही तुमची फील्ड निवडली तसंच जेव्हा मी घरी असते तेव्हा मला असं वाटलं की लाडू हा प्रॉडक्ट मला आवडतो hmm. मला खायला आवडतं मार्केटचा सर्वे करतो मार्केटची डिमांड बघतो आणि त्या प्रॉडक्टसाठी अप्रोच करतो तसंच आहे की एखादं जे रुटीनमध्ये डेलीमध्ये लागणारं प्रॉडक्ट म्हणजे अगदीच अगदीच सांगायचं तर सॅनिटायझर हे मध्ये जेवढं प्रोडक्शन वाढलं होतं मार्केटमध्ये आणि त्या सगळ्यांनी सर्वाईव्ह केलं आणि आजपर्यंत ते आहेत मास्क तसंच होतं तसंच तुमच्याकडे काहीतरी तुमचं स्किल असणारच आणि प्रत्येक बाईकडे असतं ती घर गर, म्हणजे हाऊस वाईफ असली किंवा वर्किंग असली तरी कुठेतरी एक सुप्त इच्छा प्रत्येकीची असते की मी माझा धंदा करावा खरंय खरंय म्हणजे कुठेतरी मी मालकाच्या जागी यावं आणि मी मोठा काहीतरी करावा आणि चार लोकांना धंदा द्यावा ती इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही धावणं गरजेचं आहे तुमच्या गोलकडे धावायला पाहिजे नक्कीच आपण म्हणतो इच्छा तिथे मार्ग असतो पण त्या मार्गाकडे धावणं किंवा चालायला सुरू करणं हे नक्कीच गरजेचं आहे आपल्याला आणखी एक फोन येतोय शोभा राघव आपल्याशी बोलतात यवतमाळहून नमस्कार हॅलो नमस्कार आपला प्रश्न विचारा सलग प्रश्न विचारा हो बोला महिला आहे हा परत विचाराल प्रश्न आपला महिला शेतकरी Oh. महिला शक्ती महिला शेतकरी शेतकरी बर आ, तुम्ही महिला शेतकरी आहात बर तुमचा नेमका काही प्रश्न आहे पुढे बर 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 बर, बर। धन्यवाद काय सांगाल तुम्ही त्या महिला शेतकरी शोभाताई पहिलं तर हे ऐकूनच खूप आनंद झाला की तुम्ही महिला शेतकरी आहात आजच्या काळात हे फार कमी ऐकायला येतं म्हणजे खरंच महिलांनी आपले कार्यक्षेत्र इतके वाढवलेले आहेत त्याच्यात शेतकरी ही फारच मागे राहिलेली संकल्पना राहिले पायलट डॉक्टर इंजिनियर ऐकलेत पण शेतकरी ऐकल्यावर खरंच खूप प्राऊड फील झाला तुम्हाला जर खेकडा व्यवसायात उतरायचं असेल तर मी परत सांगते पी जी पी ही जी आहे फंडिंगची योजना त्याच्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे पंचवीस लाखापर्यंतचं फंड्स मिळतात तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट बनवावं लागतं म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे कसं की तुम्ही जे, जे करताय त्याच्यासाठी किती जागा लागणार त्यानंतर किती मॅनपॉवर लागणार त्याच्यानंतर त्याच्याबरोबर येणारे त्यांचे पगार तुमचे इतर खर्च मार्केटिंगचे खर्च तुम्हाला जे त्या लगतचे आहेत तेवढं तुम्हाला एक फाईल बनवावी लागते आणि ती बनवून तुम्ही एकदा का गव्हर्नमेंटच्या समोर ठेवलीत की तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आणि ते जे मार्केट व्हॅल्युएशन करतात त्याप्रमाणे फंड्स तुमच्या हातात मिळतात बरोबर आहे आता तुम्ही म्हणालात की हे जे आपल्याला एक प्रोजेक्ट बनवावं लागतं आणि तुम्ही असंही सांगितलं की आता इंटरनेटवर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत पण नक्कीच मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नीट तपासून घेणं देखील खूप गरजेचं आहे कारण अनेक फ्रॉड आपल्याला होताना दिसत नाही सोर्स असाच असावा की तुम्ही इंटरनेटवर जाताय तुम्ही सर्च करताय आता त्या शेतकरी तर मी असं नाही म्हणत की कदाचित त्यांना इंटरनेट नाही माहिती पण तुमच्या जवळची गव्हर्नमेंट बँक कुठलीही गव्हर्नमेंट बँक तिथे जाऊन एक काउंटर बनवलेलंच आहे जिथे तुम्हाला या बद्दल या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते सगळ्या प्रकारची माहिती मिळते तसंच तुमचं जे जिल्हा अधिकारी च ऑफिस असतं त्या कार्यालयामध्ये महिला आणि बाल विकास एक डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला अप्रोच करा तिथे त्यांचं एक डिपार्टमेंट बसलेलं आहे जे तुम्हाला प्रत्येक प्रकारे गाईड करतं आपण okay. तिथपर्यंत बरेचदा या कार्यालयांपर्यंत पोहोचतच नाही पण hmm. ते इतके सपोर्टिव्ह आहेत की ते तुम्हाला तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला आता कुठलं कार्यशाळा पण hmm. हवी आहे hmm. की मला ट्रेनिंग पण हवंय तर त्यासाठी ते प्रोव्हाइड करतात तुम्हाला ट्रेनिंग okay. वगैरे सगळंच नक्कीच म्हणजे आता तुम्ही ट्रेनिंगचा विषय काढलेला आहे तर आपण एखादा उद्योग करायचा असं जेव्हा एखादी महिला ठरवते तर ट्रेनिंग घेणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं नक्कीच कारण काय होतं आपण आपल्याला वाटतं की म्हणजे जसं मी उतरली मला असं वाटत होतं की लाडू माझ्यासाठी बेस्ट आहे मी खूप छान बनवते आणि मी मार्केटमध्ये उतरली पण सुरुवातीचे इनिशियल डेज ओके म्हणजे तिथपर्यंत तुम्ही हा। करू शकता पण जेव्हा तुम्ही मार्केट वाढतं तेव्हा तुम्हाला ते अंडरस्टँड करणं कठीण होतं आणि तो जो कठीण येण्याचा काळ आहे तो तुम्ही समजणं गरजेचं आहे की इथे आता आपल्याला सपोर्ट टीमची गरज आहे Hmm. ही सपोर्ट टीम फार मोठा रोल प्ले करते पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी आधी स्वतःला समजून द्यावं लागतं की नाही आता मला गरज आहे इथे आता सपोर्ट लागणार hmm. आहे जसं मार्केटिंग सेल्स डिजिटल मार्केटिंग ऑनलाइन hmm. साठी म्हणजे हे सगळ्याच गोष्टी आपण एका वेळेला नाही सांभाळू शकत मग आपण जे नाही सांभाळू शकत ना त्याची एक लिस्ट बनवा आणि अकॉर्डिंगली तुम्ही शोधा त्याचे सोर्सेस आणि त्याच्यामध्ये पण आहेत ना की आपल्याला असं वाटतं की डिजिटल मार्केटिंग म्हटलं की खूप मोठं पैसे घेऊन कोणीतरी येणार असं अजिबात नसतं प्रत्येक क्षेत्रात खालून वरपर्यंतची लेवल असते आपल्याला कुठे जाऊन अप्रोच करायचंय आपण कसं ते निगोशिएट करतो हे आपल्यावर असतं नक्कीच म्हणजे जरी आपण म्हणतो की महिला उद्योजिका सुरू होते आणि ती स्वतःचा व्यवसाय सुरू करते आणि त्याबरोबर जेव्हा तो व्यवसाय विस्तारच जातो तेव्हा अनेक लोकांची गरज असते एक वेगळ्या टीमची गरज असते ही जी टीम आहे ही कशी बांधायची हे आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून आता वेळ झाली एका सह्याद्री नमस्कार विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते असं म्हणतात की प्रत्येक महिलेमध्ये एक ठिणगी असतेच ती कशी तेवट ठेवायची आणि तिचं प्रकाशामध्ये कसं रूपांतर करायचं हे मात्र आपल्याच हाती असतं आज आपण महिला आणि उद्योजकता ह्याविषयी बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत उद्योजिका सोनाली कोचरेकर मॅडम तुम्ही जेव्हा स्वतःचा उद्योग सुरू केला खरं तर उद्योग सुरू करताना प्रत्येकीच्या मनात अशी एक धाकधूक असते की हे मला जमेल का किंवा एक महिला म्हणून मला काही वेगळी आव्हानं जाणवतील का तर तुमचा काय अनुभव आहे महिला म्हंटल्या ना की तुम्हाला मध्ये अडचणी आहेतच आच, आज आजच्या दिवसापर्यंत म्हणजे तुम्ही क्वालिफाईड आहात किंवा तुम्ही गावखेड्यातून आहात तरी तुमच्याकडनं अपेक्षा असतातच की तुम्हाला मूल आहे म्हणजे अगदी एक महिला म्हंटल की सकाळी अहूनच्या डब्यापासून सुरू होते ते रात्रीच्या जेवणापर्यंत आणि मग तुम्ही वर्किंग असलात तरी ते सगळे पॅरामीटर पार करता करता तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत जायचं असतं तुमचा उद्देश पूर्ण करायचा असतो जेव्हा मी बिझनेसमध्ये आली तेव्हा तेव्हा माझ्याही मनात ते एक होतं की मी असं कसं माझं कार्ड देऊ माझा नंबर का शेअर करू कारण तेवढं सेफ सिक्युअर राहिलेलं नाही आणि हा प्रत्येक महिलेच्या मनात येतो प्रश्न की मी माझा नंबर देऊ का खर नंबर दिल्यानंतर प्रॉब्लेम्स किती होतील पण आज तुम्हाला सांगायला मला फार बरं वाटतंय की तुम्ही एवढ्या सक्षम आहात ना की त्याने येणारे प्रॉब्लेम फेस करण्याची पण तुमच्यामध्ये ताकद आहे पण त्याच्यावर येणारा अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस नाही करू शकत म्हणजे तुम्ही जेव्हा चार लोकांना नंबर देता तेव्हा समोरून कॉल येतो तो बिझनेससाठी येतो तर तो नंबर देण्यापासून हु, ते अगदी मार्केटमध्ये जाऊन स्वतः उभं राहून आपलं प्रॉडक्ट सांगण्यापर्यंत तुम्हाला तुमच्या केसापासून ते नखापर्यंत व्यवस्थित तुम्हाला स्वतःला सांभाळून आपलं प्रॉडक्ट हे एवढंच दाखवण्यासाठी आपण आलो आणि ते प्रूव्ह करून आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये स्टेबल करणं एस्टॅब्लिश करणं ही एक मोठी चढावड असते दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो म्हणजे जर तुमच्या कुटुंबाचं सपोर्ट नसेल तर तुम्ही नेहमीच अपसेंट माइंडमध्ये राहता म्हणजे तुम्ही पूर्णपणे धंद्यामध्ये लक्ष देऊ शकणार नाही नक्कीच नवऱ्याचा सपोर्ट पाहिजे आई वडिलांचा सपोर्ट पाहिजे सासू सासऱ्यांचा सपोर्ट पाहिजे प्रत्येक गोष्टच तुम्हाला चांगली करता येईल हे शक्य नाही त्यामुळे तुम्हाला जे चांगलं करता येतं त्याच्यावर फोकस करा बाकी गोष्टी विसरू नका पण त्या थोड्याफार यायला पाहिजेत आणि त्या तेवढ्या ते ते कराव्या आणि पूर्णपणे स्वतःला धंद्यामध्ये झोकून द्या नक्कीच इथे नाही म्हणायचंय तिथे नाही म्हणता आलं पाहिजे ही पहिली गोष्ट हीच येत नाही बायकांचा प्रॉब्लेम एकच असतो बऱ्याचदा असं होतं की नाही म्हणता येत नाही आणि नाही म्हटल्यानंतरचा गिल्ट हा पूर्ण दिवस आपल्याला खातो तर त्या कक्षांमधून थोडं बाहेर आलं ना तरच आपण धंदा करू शकू जेव्हा आपण आठ तासाच्या विचार बाहेर येऊन आपण बारा पंधरा तास डेडिकेटिव्हली द्यायला तयार आहोत ना तेव्हाच धंद्यात उतरावं खरे मला वाटतं की <laughs> अनेक महिलांच्या मनातलं तुम्ही आता बोललेलं आहात की अनेक जे प्रॉब्लेम्स असतात की फोन नंबर कसा देऊ किंवा नाही कसं म्हणू तर ह्या सगळ्यांविषयी मॅडम आज बोललेल्या आहेत आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटे आपल्याशी बोलतायत नमस्कार आपला प्रश्न विचारा हॅलो नमस्कार मंगलताई आपला प्रश्न थेट विचारा नमस्कार, नमस्कार। मंगल आपटे पुण्यावर बोलते मला विचारायचं की नमस्क आपण घरी जाडू किंवा गवले केलं आपल्याला फायदा होतो हे मला विचार स्त्रियांना किती फायदा होईल असं मला विचारत होतो आणि बायका घरी ठेवून आपण जर ते दुकानात दिलं तर धन्यवाद एवढाच मला प्रश्न विचारतो धन्यवाद काय सांगाल तुम्ही अनेक स्त्रिया असतात की अगदी ज्या खूप छान पदार्थ बनवत असतात म्हणजे आपण दिवाळीत घरी जातो आणि त्यांना इच्छाही असते की माझ्या हातात ही कला आहे पण एक कुठेतरी अशी शंका असते की आपल्याला खरंच फायदा होईल का हा जर उद्योग म्हणून सुरू केला तर मंगलताई नक्कीच तुम्ही जर या बिझनेस बद्दल विचार करत असाल तर तुम्ही सेम रोड रोडमॅपवर आहात किंवा रोडवर आहात जिथे मी होती मी घरूनच चालू केलं ला, घरी लाडू बनवत होती जोपर्यंत घरातून दुकानदारापर्यंत पोचलं नाही आणि तिथून मला त्यांचे रिस्पॉन्स रिॲक्शन्स कळले नाही ती कसे आहेत परत फीडबॅक नाही कळले तिथपर्यंत मी मोठं भांडवल त्याच्यामध्ये गुंतवलं नाही तर मंगलताई ह्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होतो कारण आज प्रत्येक घरात लाडू ही गोष्ट बनवली जाते असं नाही आहे प्रत्येक घरे आता विभक्त फॅमिली झाल्यामुळे त्यांचे सासू सासरे आई वडील एकत्र आहेत असंही नाही आहे त्यामुळे लाडू ह्या गोष्टीला इतका डिमांड आहे म्हणजे मी स्वतः ह्याचा मार्केट सर्वे केला आणि त्यावेळेला मला लक्षात आलं ला की लाडू खरंच लोकांना आजही खूप आवडतात म्हणजे लाडू आणि एका साईडला चॉकलेट ठेवलं तर स्वतः मी बऱ्याच लोकांना बघितलं नाही मी लाडू घेतो कारण चॉकलेट मला प्रत्येक दुकानात मिळतं म्हणूनच आम्ही काय केलं की आम्ही किराणाच्या दुकानापासून फक्त स्वीट शॉप पुरते लाडू मर्यादित न ठेवता तुम्ही जर ते किराणाच्या दुकानात अगदी मेडिकल शॉपमध्ये पण आम्ही लाडूला प्लेस केलेला आहे तर तशाच वेळेने तुम्ही त्याच्यात फायदा होतो नक्कीच तुम्ही हंड्रेड पर्सेंट मार्जिनवर काम करता या सगळ्यामध्ये नक्कीच आणि दुसरं म्हणजे मॅडम बद्दल सांगायचं तर त्यांनी पाच प्रकारच्या लाडूंपासून सुरुवात करून त्यांनी लाडू महोत्सव देखील भरवला होता हो। तर कुठलंही मला असं वाटतं की जे प्रॉडक्ट असतं जे आपल्याला घरगुती वाटू शकतं पण जर त्याचा उद्योग सुरू केला तर त्याला एक मोठं स्वरूप देखील आपणच देऊ शकतो तुम्ही मगपासून मार्केट सर्व्हे हा शब्द वापरताय तर तो नक्की कसा करायचा आणि प्रत्येक प्रॉडक्टला किंवा प्रत्येक सर्व्हिसला तो आवश्यक आहे का आ, हो प्रत्येक सर्व्हिस मध्ये मार्केट हे आलंच म्हणजे प्रॉडक्ट म्हणा किंवा सर्व्हिस म्हणा त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर लोकांपर्यंत ती पोचवायचीच आहे हो, हो. लोकांपर्यंत जाणं म्हणजे मार्केट म्हणजे अगदी माझं प्रॉडक्ट जर मला दुकानात न्यायचंय आहे तर ते दुकानात किती एक्सेप्टेबल आहे दुकानदार ते किती ठेवायला तयार आहे त्याचा जाणारा होणारा खप महिन्याचा म्हणा दिवसाचा म्हणा ह्याचा प्रत्येकाचा रेकॉर्ड ठेवावा लागतो की दिवसाला माझे दोन बॉक्स जात आहेत तर महिन्याला किती जातात त्यानंतर येणारे सुट्ट्यांचे दिवस किंवा काही सण वार येतात तेव्हा लगेच वाढतं मार्केट सर्वेचा अर्थ असा आहे ना की तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची सीझनॅलिटी सीझनॅलिटी म्हणजे काय असते की जसं लाडू म्हंटल ला, की गणपती आलं की एकदम सेल वाढतो हो। दिवाळी आली की एकदम सेल वाढतो मग त्यावेळेला आपली तयारी करून ठेवायची असते म्हणून जेव्हा धंद्यात येतो तेव्हा सिजनॅलिटीला आपल्याला फेस करावंच लागतं आपण इव्हन बद्दल जरी म्हटलं तरी आपल्याला सीझन असतो प्रत्येक सर्व्हिसचा प्रत्येक धंद्याचा हा सीझन असतो तो, तो सीझन लक्षात घेऊन आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला स्ट्रॅटेजिकली प्लॅन करावं लागतं की माझं प्रोक्युअरमेंट रॉ मटेरियल स्टाफ मॅनेजमेंट या बऱ्याचशा गोष्टी येतात त्यामुळे मार्केट सर्वे हा मोठा विषय आणि तिथे तुम्हाला जेव्हा मोठ्या स्तराला जातात तेव्हा नक्कीच टीमची गरज पडते तुमची चार लोक मार्केटमध्ये मा जातात पदार्थ बघतात काय चालतात काय नाही इंटरनेटवर बघतात त्यांचा सेल किती आहे काय किती आहे दुकानदारांशी बोलावं लागतं वन ऑन वन बोलावं लागतं की पुण्याच्या मार्केटमध्ये लाडू जेवढे जातात ना तेवढे मुंबईच्या मार्केटमध्ये नाही जात तेवढे साताराच्या मार्केटमध्ये नाही जात पण पुणा मार्केट लाडूसाठी पूर्ण ओपन आहे बर बर इव्हन मुंबई मार्केटमध्ये जेवढा आहे खप त्याच्या त्याच्यापेक्षा नक्कीच वीस टक्के जास्त पुण्यामध्ये जातो मग मला पहिलं कुठे गेलं पाहिजे माझा लाडू घेऊन पुण्याला गेलं पाहिजे हु. जर माझ्याकडे दुसरं कुठलं प्रोडक्ट आहे तर कुठे गेलं पाहिजे मला पहिलं शाळांना प्रमोट केलं पाहिजे हा जर प्रोडक्ट पौष्टिक आहे मी लाडू स्वीट म्हणून ना न सांगता मी सांगते की हा एक पौष्टिक लाडू आहे तुम्ही औषधं घेताच की तुमच्या हेअर फॉलसाठी नखांसाठी स्किनसाठी माझ्या लाडूमध्ये काय आहे कार्बोहायड्रेट्स आहेत आटा आहे त्याच्यामध्ये हलीम आहे चियासीड आहे त्याच्यामध्ये मेथी आहे मेथी ब्लड प्युरिफायर आहे काय होतं माहितीये उद्योजक सगळे बनू शकतात आयडिया सेम असते फक्त ती तुम्ही कशा प्रकारे मार्केटमध्ये ठेवता ती टेबल वर ठेवण्याची पद्धत ही फार महत्वाची आहे त्याला वेगवेगळे अँगल असतात आणि ते तुमच्या प्रॉडक्टची व्हॅल्यू वाढवून जातात नक्कीच no, uh, तुम्ही एक तर मार्केट सर्वे बद्दल सांगितलं की मार्केट सर्वे असणं खूप गरजेचं आहे कुठलंही जेव्हा आपल्याला प्रॉडक्ट लाँच करायचं असतं त्याच्या आधी uh, दुसरं uh, मगाशी तुम्ही म्हणालात की एक प्लॅन पाहिजे hmm. आणि आत्ताही तुम्ही त्याचा उल्लेख केलात तर समजा एखादा उद्योग सुरू करायचे तर त्याचा जो आराखडा आहे तो कसा बनवायचा उद्योग अगदी नवीन असेल म्हणजे एखादी बाई घरून जसं तुम्ही म्हणालात सगळं त्यांचं दिनचर्या झाल्यानंतर एक ते पाच या वेळात आधी सुरू करते बाई पहिला हा विचार करते की एक ते पाच मध्ये मी रिकामी आहे मी ह्याच्यामध्ये चालू करते जेव्हा तुम्ही या वेळेत जेव्हा चालू करताय त्यावेळेला एका छोट्या लेवलला चालू करायचं म्हणजे मी अगदीच सांगते पाच किलो पासून सुरुवात करा बरं पाच किलो ची सुरुवात ही पन्नास किलोची होईपर्यंत तुम्हाला येत ना बाकी सगळ्या गोष्टींचा फरक पडत नाही पण तुम्ही एकदा का शंभर किलो दीडशे किलो दोनशे किलो जाता तेव्हा हे सगळे सर्वे मागच्या गोष्टी तयारी खूप मॅटर करतं कारण तिथपर्यंत तुम्ही लोकल मार्केटमधून प्रोक्युअर करत असता जेव्हा शंभर दोनशे किलोला जाता तेव्हा तुम्ही मोठ्या मार्केटला जाता म्हणजे मग तुम्ही होलसेल मार्केटमधून प्रोक्युरम स्टार्ट करता तुमचं इन्व्हेस्टमेंट वाढतं इन्व्हेस्टमेंट वाढायच्या आधी मार्केट सर्वे गरजेचा नाहीतर पैसे ब्लॉक होतात अगदी छोटी गोष्ट आहे पण काय होतं माहिती ह्याच्यामध्ये ब्लॉक होणारा पैसा हा आपल्याला काढता येत नाही आणि आपण बोलूही शकत नाही तर आता तुम्ही तुमचा जो उद्योग आहे तो चार वर्षांपासून आहे तर काही असे ठोकताळे असतात उद्योगाचे की साधारण अमुक एक काळ लागतो की इथे सेटल व्हायला किंवा एक असा पॉईंट असतो ज्याला आपण ब्रेक ब्रेक इवन पॉईंट म्हणतो की जिथे ना फायदा ना तोटा असा येतो आणि मग नंतर आपल्याला फायदा यायला लागतो तर ते गणित थोडंसं सा सांगाल आमच्या दर्शकांना धंदा छोट्या लेवलला करताय छोटा, करता छोटा म्हणजे मायक्रो अगदी घरातून करताय तिथपर्यंत ठीक आहे जेव्हा तुम्ही मोठ्याचा विचार करता आणि मी प्रत्येक महिलेला हेच सांगेन की तुम्ही मोठ्याचा विचार करावा आपण छोट्यापर्यंतच का मर्यादित राहावं आपण मोठ्याचा विचार करावा की मला इंटरनॅशनल मार्केटपर्यंत न्यायचंय हु, खास खळगे येणार तुम्ही जेव्हा उतरता मार्केटमध्ये मा ते अगदी पहिला लेवलला येतं ते प्रोक्युअरमेंट प्रोक्युअरमेंट हा पार्ट अजूनही म्हणजे काय तुम्ही जो मार्केटमधनं त्याच्यासाठी लागणारा जे रॉ मटेरियल आहे म्हणजे जर लाडू म्हटला तर धान्य म्हटली ज्वारी बाजरी नाचणी गहू ते कुठून घ्यायचे त्याला ठेवायचं कसं म्हणजे त्याला पुन्हा प्रिझर्व्ह करून ठेवायचं त्याला टोके किटकं लागू नये म्हणून त्याला किती वेळा वाळवणं करायचं त्याला सुपं मारावी लागतात आजही आम्ही ते करतो म्हणजे आमच्या इथे आम्ही वाळवणं काढतो त्या धान्याचं हु, कारण येतानाच ते टनमध्ये येतो माल जेव्हा तुम्ही त्या लेवलला जाता तेव्हा तुम्हाला अगदी छोट्यात छोटी गोष्ट ही तुम्हाला लक्ष द्यावी लागते म्हणजे तो ठेवण्याची जागा जागा इतकी महत्वाची असते ना की तिथे उंदीर कीटक लागू नये पाण्याचा कुठेही संबंध येऊ नये कारण खाण्याचा पदार्थ म्हंटला की शेल्फ लाईफ आली Oh. आणि शेल्फ लाईफ म्हटली की तो जीवाचा धोका आहे की आपण तिथे खेळू नाही शकत आपले लायसन्सेस असतात लागलेले त्यामुळे तिथून तुम्हाला फूड टेक्नॉलॉजीज तुमचे लॅब टेस्ट असे बऱ्याचशा गोष्टी येतात खास खळगे म्हटलं तर साठी जेव्हा मार्केटमध्ये उतरतात तेव्हा येणारं कॉम्पिटिशन हे तुम्ही कधीच एकटे कुठल्या मार्केटमध्ये उभे राहत नाही तर तिथे तुमच्यासारखे आणखीन पन्नास लोक असतात त्यांना पार करत करत तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत जाणं यासाठी काढायचा रस्ता हा आधी आपल्याला ठरवावा लागतो नक्कीच तो रस्ता कसा ठरवायचा त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत पण आपल्याला अपन एक फोन येतोय तो घेऊया ये काशी गंगा वाघ आपल्याशी बोलतात जळगावहून नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार नाही खूप छान दिसताय आहे दोघी थँक्यू आणि विषय खूपच छान आहे माझ्या आवडीचा आहे कारण असा आहे ना की प्रत्येक महिलेने माझ्या प्रत्येक महिलेच्या वतीने माझा हा प्रश्न असेल Oh. प्रत्येक महिलेनं काहीतरी छोटा मोठा उद्योग करायलाच पाहिजे पण असं होतं ना मॅडम की प्रत्येक प्रत्येकीला हा घरातून सपोर्ट मिळतोच असं नाही म्हणजे मनात करायचं खूप असतं म्हणजे oh. आपण oh. हा जन्म घेतला तर असं वाया नको जायला तर काहीतरी करावं असं वाटतं फॅमिलीसाठी किंवा स्वतःच्या अस्तित्वासाठी पण मग प्रत्येकीला घरातून सपोर्ट मिळत नाही तर मग प्रत्येक म्हणजे कॉन्फिडन्स कसा वाढवायचा किंवा मग काहीतरी करायचं असेल त्याच्यात पुढे जाण्यासाठी काही थोडीशी थोडस मार्गदर्शन करा कारण हा माझा प्रश्न प्रत्येक महिलेचा असेल आणि मॅडम ताईंसाठी माझा हा प्रश्न असेल की त्यांनी उद्योग करायचं म्हणजे त्यांच्या मनात कसं आलं आणि ते चालवतात कसं आणि त्यांचे काही चांगले किंवा वाईट अनुभव असतील तर ते शेअर करावे धन्यवाद मॅडम धन्यवाद त्यांनी बरेच प्रश्न विचारलेले आहेत तर पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की महिलांना करावं वाटत असतं पण आत्मविश्वासाची कुठेतरी कमतरता असते तर काय सांगाल तुम्ही आत्मविश्वास कसा आणायचा समजा नसेल तर तो आणायचा कसा आ, महिला म्हटल्या ना तर मला असं वाटतं त्या म्हणजे मुळताच उद्योगी असतात त्या तशाही म्हणजे धन तुम्हाला बिझनेससाठी काय लागतं टाईम मॅनेजमेंट एच आर मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट मार्केटिंग ह्यातली कुठली कुठलं क्षेत्र आहे जे महिलांना येत नाही हे सगळं मुळता त्यांच्या अंगात असतं जी बाई पाच वाजता उठून दहा वाजेपर्यंत काम करते रात्रीपर्यंत आणि तिच्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित वेळेवर सगळ्यांच्या हातात नेऊन देते म्हणजे तिच्याकडे टाईम मॅनेजमेंट नसणार तिला वेळ मॅनेज करता येतो मनी मॅनेजमेंट महिन्याला दहा हजार देऊन नवरा जातो त्याच्यातून पण पाचशे किंवा हजार रुपये वाचवण्याची ज्या बाईमध्ये ताकद आहे तिच्यामध्ये मनी मॅनेजमेंट आहे एच आर मॅनेजमेंट म्हटलं तर गोड बोलून चार लोकांशी बोललं आणि त्यांना बांधून ठेवणं हे प्रत्येक बाईच्या अंगात असतच हु, आणि राहिलं गेलं मार्केटिंग ही तर मी असं म्हणेन की म्हणून मग तुझा ड्रेस खूप छान आहे कुठून घेतलास तू सांगा मी ह्या दुकानातून घेतला आणि तिथे चार बायका पोचल्या हे आपल्या आतमध्ये असतं राहिला तुमच्या फॅमिलीची गोष्ट किंवा तुमच्या कुटुंबाकडून मिळणारा सपोर्ट हा खूप जणींचा प्रश्न आहे म्हणजे हो। खरं सांगायचं सा तर इथे नाही आली तरी बऱ्याच जणी हा प्रश्न विचारतात की महिलांकडनं इतक्या जास्त अपेक्षा असतात ना म्हणजे एखादा पुरुष माणूस जर तो बिझनेस करतोय आणि तो दिवसभरात थकून येतो तो, तो येऊन सोपू शकतो त्याच्या हातात ताट मिळू शकतं पण महिलेने धंदा करायचा तर तिला घरी येऊन पुन्हा चपात्या बनवायच्याच आहेत आणि मग त्यानंतर तिला रोटी भाजी बनवणं हे तिच्याकडं तिच्यासाठी मस्ट आहे म्हणजे तिने केलंच पाहिजे हे तिच्या लिस्टमध्ये असलंच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना कोपूप करणं खूप कठीण जातं कठीण असतं पण तुमची इच्छाशक्ती आणि त्याबरोबर तुम्ही जमा केलेला डेटा जो काही डेटा गोळा करता आणि त्याच्यातून तुम्ही थोडं थोडं इन्कम वाढवत गेलात ना जेव्हा पैसा ही गोष्ट दिसते ना तेव्हा फॅमिलीला पण तो विश्वास बसतो की तू योग्य मार्गावर आहेस योग्य मार्गावर कसं समजतात की हां हिने ठरवलं हिने दोन तासामध्ये जे काम केलं ना त्या दोन तासामधून एवढा मोबदला आला म्हणजे जर ह्याच कामाला हिने जर आठ ते दहा तास दिले ही नक्कीच खूप चांगलं करू शकते हिच्यामध्ये ती आहे ताकद मग आपण हिला सपोर्ट केला पाहिजे आणि तसंच जाणकार चार लोकांना मदतीला घ्यायचं की अगदीच नसतील समजत तर थोडं समजवावं लागतं जे आजपर्यंत आहे पद्धत की थोडं बाहेरच्या मला वाटतं की आजचा कार्यक्रम अनेक जण सहकुटुंब बघत असतील तर मला असं वाटतं की सगळ्यांपर्यंत हा जो संदेश आहे तो पोहोचलेला आहे आणखीही आपण गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत महिलांनी उद्योगामध्ये कसं यायचं आणि त्याचप्रमाणे कसा तो उद्योग पुढे वाढवायचा कसा तो भरू द्यायचा याविषयी चर्चा करतोय कार्यक्रमातून आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा सखी सह्याद्री नमस्कार विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महिला आणि उद्योजकता ह्या विषयावर आज आपण चर्चा करतो आहे आणि सोनाली कोचरेकर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत त्या स्वत उद्योजिका आहेत आणि अनेक वर्षांपासून चार वर्षांपासून त्यांनी जो व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांचा जो एक चढता आलेख आहे तो आज आपण समजून घेणार आहोत मॅडम मघाशी काशीगंगा वाघ यांचा फोन आला होता जळगावहून त्यांनी दुसरा एक प्रश्न असा विचारला होता की व्यवसायात आलेले चांगले वाईट अनुभव जे आहेत तुमचे तर ते आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडतील नक्कीच व्यवसाय म्हंटला की दिवसा दिवसाला तुमच्याकडे प्रॉब्लेम्स असतात हु, तुमच्याकडे अडचणी असतात त्या अडचणी पार करणं हेच तुमचं काम आहे त्या पार करत करतच तुम्ही पोचू शकता म्हणजे अगदी छोटा एक सांगते की आम्ही दिवाळीला लाडू घेतो ऑर्डर्स घेतो आपण ऑर्डर्स घेताना ऍडव्हान्स घेऊन झालेलो असतो ॲडव्हान्स घेतल्यानंतर दिवाळीला बऱ्याचशा महिला किंवा आपले जे वर्कर्स असतात ते येत नाहीत सुट्टी घेतात किंवा पाच पन्नास रुपयासाठी दुसऱ्याकडे कामाला जातात मग त्यावेळेला काय करायचं त्यावेळेला कसं करायचं की मार्केटमधून पैसा घेतलेला आहे जर ऑर्डर तुम्ही मार्केटमध्ये नाही दिली तर तुमचं नाव खराब होतं Hmm. आणि नाही दिली तर तुमच्याकडे पैसा पण तर नाही येणार ना तो आपल्याला रिटर्न करावा लागणार hmm. मग अशा प्रकारच्या बऱ्याचशा अडचणी येतात की काही लोक पैसेच द्यायला मागत नाहीत की अर्ध देतात पैसे ऑर्डर पोचली तरी त्यानंतर पैसे द्यायला मागत नाहीत मग मा तिथे hmm. आपल्याला फर्मली जाऊन उभं राहावं लागतं hmm. म्हणजे hmm. तुम्ही जेव्हा उद्योजिका म्हणून जेव्हा मार्केटमध्ये उभं राहता तेव्हा तुमचा आवाज आणि अप्रोच हा तो बरोबरीचा असलाच पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणाल की त्यासाठी मी दोन माणसांना घेऊन जाई नाही तुमचा धंदा आहे मूल तुमचं आहे तुम्हाला मोठं करायचंय तुम्हाला सांभाळायचंय चुकतंय तर तुम्हाला थोडवायचंय <laughs> एकदम वाईट शब्द वाटेल पण खरंच जिथे चुकतंय तिथे थांबणं आणि दुसरा मार्ग निवडणं <laughs> हेही तुम्हाला कळलं पाहिजे आणि नुकसान येतात नाही होत असं नाही पण नुकसान होतात ना ते तुमच्या अनुभवासाठी असतात प्रत्येक खाच कळल्यानंतर तुम्ही हुशारच होत असता आणि तुम्ही पुढच्या साठी रेडी होत सा, असता मी असं म्हणेन <laughs> वा नक्कीच अनेक तुम्ही जसं सांगितलं की असे काही अनुभव येतात की जिथे आपण अडचणीत येतो तसेच काही चांगले अनुभव देखील तुमच्यापाशी असतील तेही ऐकायला आवडतील आम्हाला नक्कीच चांगले अनुभव सांगायचं तर आम्ही जेव्हा लाडू घेऊन छोट्या छोट्या दुकानांमधून फिरत होतो तेव्हा आपला हा लाडू हा एका ब्रँडला नाव नाही घेत पण एका ब्रँडला आवडला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही आमच्यासाठी बनवणार का आमच्या लक्षात आलं की आम्ही जेवढ्या छोट्या छोट्या दुकानांना कवर करतो आहे त्याच्यामध्ये मला तेवढं इन्कम नाही येत आहे की जेवढं मला गरजेचं आहे हा जो डामाडोल आहे तो सांभाळण्यासाठी एक पैसा लागतो तो नाही येऊ शकत आहे मग का नाही आपण कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचं बरं कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग ही टर्म मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते म्हणजे प्रॉडक्ट हे एका ब्रँडचं आहे ते लोक ते मॅन्युफॅक्चर करत नाहीत ते बनवत नाहीत पण त्यांच्या नावाखाली आपण बनवतो मॅन्युफॅक्चर्ड बायमध्ये आपलं नाव येतं आपण डायरेक्ट मार्केटमध्ये नाही आहोत पण आपण तरी प्रॉडक्ट देतोय कदाचित त्यांच्या ब्रँड इतके पैसे नाही मिळत पण आपण मार्केटिंगला तो खर्चही नाही करत आहोत पण आपल्यासाठी रोजच्या निवारणासाठी त्याच्यातनं पैसे निघतात चार ब्रँड आपल्याकडे येतात तेव्हा तुमचा बिझनेस वाढत जातो आणि लोकांना तुमच्या चवीची सवय लागते आणि असं करता करता आज आम्ही सात ब्रँडचं सा काम करतोय आणि त्या सात ब्रँडच्या जोरावरच कदाचित असेल की बाकीचा जो आहे पसारा तो मॅनेज केला जातोय आणि बाकी होलसेल मार्केट करतोय वा म्हणजे वेगवेगळे वेग आपण नावाजलेल्या कंपन्या मार्केटमध्ये असतात आणि जर आपण त्याचे जर लेबल्स नीट बघितले तर बऱ्याचशा प्रॉडक्ट्सवर मॅन्युफॅक्चर्ड बाय असं लिहिलेलं असतं आणि ती जी कंपनी असते ती एक वेगळी कंपनी असते तर हा जो मला वाटतं की ही जी संकल्पना आहे ती देखील महिलांनी नवीन महिला उद्योजकांनी ही स्वीकारणं देखील मला वाटतं खूप गरजेचं आहे नाही का शिवानंद वसेदार आपल्याशी बोलत आहेत निपाणीहून नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम मी शिवाण बोलतो mm -hmm. काही ठिकाणी महिला जे असतात छोटी छोटी चुट व्यापार करतात पण त्यांचा बिझनेस चांगल्या प्रकारे वाढल्यामुळे त्यांचे मनात विचार असा की आपण सुद्धा एक मोठा उद्योग करायचा व्यापार mm -hmm. कर mm -hmm. करायचा उद्योग बनायचा असा विचार असतंय मग त्यासाठी त्यांना समजा मोठा उद्योग करायचा असेल तर मग डॉक्युमेंट कागदपत्र पूर्तता वगैरे कशा प्रकारे काय काय हे करावं लागतं म्हणजे सरकारी नियमामध्ये कशा प्रकारे करून पाहिजे उद्योग प्रकारे त्यांना काय धन्यवाद आपल्या महत्वाच्या प्रश्नासाठी <laughs> कुठली कुठली आपल्याला जेव्हा मोठा उद्योग करायचा असेल तर तेव्हा आपले पेपर्स क्लिअर असणं खूप गरजेचं असतं तर कुठली कागदपत्र घेणं आवश्यक आहे आणि कसं आपण ते पुढे नेऊ शकतो जर आम्ही आमच्याबद्दलच म्हंटल की आम्ही फूडमध्ये आहोत तर आम्हाला लायसन्सेस लागतात okay. त्याच्या रिलेटेड तुम्हाला जीएसटी घ्यावं लागतं तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये जाता तुम्ही त्याच्याच नंतर तुम्हाला नंतरचे पुढचे भांडवल मिळतात भांडवल असंच मिळत नाही तुम्हाला त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला देणारं जे पण पेएबल असतात ते द्यायला लागतात वेळेवर करावं लागतं सी एचं ये काम येतं तर आ, हे सगळे डॉक्युमेंट्स हे तुमच्या इंडस्ट्रीवाईज बदलतात म्हणजे इंडस्ट्री टू इंडस्ट्री पण लायसन्सेस असतात तुम्हाला गुमास्ता जीएसटी हे सगळं घ्यावं लागतं आणि ह्याची सगळी संकल्पना म्हणजे त्या त्या जसं आमचं फूडचं आहे तर आम्ही लायसन्ससाठी जातो फूड ह्याच्यासाठी एफ एस एस आयसाठी तर मग आम्ही त्यावेळेला त्या ऑफिसला जातो आणि तिथून एक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स घेतो मी खरं सांगते की आजकाल ऑफिसला जायची गरज पडत नाही कारण ऑनलाईन एवढं आहे गोष्टी की तुम्ही एकदा टाकलं की माझा हा हा बिझनेस आहे ह्याच्यासाठी रिलेटेड लागणारे लायसन्सेस आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला अशी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स येते पुन्हा ती लिस्ट आल्यानंतर तुम्ही जर ते लायसन्स अप्लाय करायचे तर तेही तुम्ही ऑनलाईन जाऊनच करता ऑनलाईन पेमेंट होतं ऑनलाईन जाऊन ते घेता लायसन्स आणि तुमच्याकडे लायसन्स ते येऊनही जातं त्यामुळे आता धंदा करणं तेवढंस कठीण नाही राहिलं पहिलं असं म्हणायचं की काउंटरवर जावं लागेल चार ठिकाणी लाईन लावावी लागेल आणि मग ते डॉक्युमेंट कधी येईल पण तुमच्याकडे जर रिसिप्ट येतं ऑनलाइन मध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन तुम्ही ऍप्लिकेशन टाकता कुठल्या लायसन्ससाठी तर ती रिसिप्ट येते ना ती रिसिप्टवर पण बरीच काम होतात त्यामुळे ते ऑनलाईन तिथल्या तिथे काम होतं तुमचा वेळ वाचतो कुठेही जाण्याचा लोकांच्या मागे आपल्याला फिरावं लागत नाही आपण ऑनलाईन मध्ये ते करून मोकळे होऊन जात नक्कीच म्हणजे ही जी कागदपत्र आहेत आपापल्या वेगवेगळ्या व्यवसायांसाठी ती असणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही मगाशी म्हणालात की जेव्हा काही लोक पैसे देत नाहीत आणि तर तेव्हाचा काही अनुभव तुम्ही सांगू शकाल किंवा कशा पद्धतीने महिलांनी तिथं उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलात की आपण स्वतः तिथं गेलं पाहिजे हो काय सांगाल धंदा तुमचा आहे व्यवसाय तुमचा आहे व्यवसायात तुम्ही स्वतः उभं राहणं स्वतः सगळ्या गोष्टींना म्हणजे अगदी प्रॉब्लेम म्हटलं तरी त्यांना फेस करणं ह्याची तयारी असलीच पाहिजे नाहीतर तुमचं मूल मोठं नाही होणार आम्ही धंद्याला नेहमी बोलते म्हणजे माझा धंदा माझं मूल आहे ते मोठं करायचं असेल ना तर मला उभं राहावं लागणार तिथे मला दोन चपराक द्यावे लागणार जेव्हा चुकतं आहे तेव्हा असा जो अनुभव मी सांगते की पैसे नाही येणं आता मी फंडिंग फंडिंगकडून मला ना हा सगळ्यात चांगला मुद्दा डिस्कस करावा असं वाटतो की लोकं म्हणतात गव्हर्मेंटकडनं पैसा येत नाही तुम्ही दुसऱ्याच्या अनुभवावर जाऊ नका तुम्ही स्वतः अप्रोच करून बघा मी स्वतः अप्रोच केलेला आहे गव्हर्नमेंटने जे फंडिंग दिलं त्याबरोबर आम्हाला ना त्याच्यात एक सवलत पण दिलेली आहे की माझे जर वेंडरने किंवा कोणी पैसे दिले नाही तर मी तिथे जाऊन उभी राहते तरीही ते जर गोष्ट थोड्या मोठ्या प्रमाणात जाते की माझ्याकडे तरीही पैसा येत नाही तर आम्हाला एक साईट दिलेली आहे ज्यांनी गव्हर्नमेंट फंड्स घेतलेत तिथे आम्ही लेटर टाकलं की गव्हर्नमेंटचा ऑफिसर तिकडे जातो त्यांना एक लेटर देतो की चाळीस दिवसात तुम्हाला या मॅडमचं पेमेंट द्यायचं आहे अदरवाईज लिगल कारवाई होईल आणि ती त्याच्यासाठी उभे राहणार गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे नाही टाकायचे आणि गव्हर्नमेंटने इतक्या सुंदर सवलती दिलेल्या आहेत ना म्हणजे मी आज त्या अनुभवते म्हणजे माझ्यासाठी जेव्हा मी पन्नास लाखाचं लोन घेतलं त्याच्याबरोबर मला जर बाहेरगावी जाऊन म्हणजे परदेशात जाऊन एखादं एक्झिबिशन जरी करायचंय तरी मला गव्हर्नमेंट त्याच्यात माझ्या फ्लाईट तिकीटवर सवलत देते माझ्या राहण्यावर सवलत देते आणि ते मार्केट मला मिळवून <coughs> देण्यात मदत करते म्हणजे गव्हर्नमेंट नुसता पैसा देत नाही तर तुम्हाला त्याबरोबर मार्केट पण अवेलेबल करून देते नक्कीच म्हणजे पैशाबरोबरच जो इतर एक सपोर्ट गरजेचा असतो उद्योजकाला तर तो देखील आपल्याला मिळतोय ह्या ज्या शासनाच्या स्कीम्स आहेत की जिथून आपण भांडवल घेऊ शकतो त्याबद्दल थोडं सांगा ना नक्कीच भांडवल घेण्यासाठी आता एकतर बचत गट पी एम ई जी पी सी ए जी पी हे जर मी सारखं सारखं बोलते आहे कारण की ह्या ज्या सेवा आहेत ना गव्हर्मेंटला द्यायचा आहे गव्हर्मेंटना वुमन एंटरप्रनर्स हव्या आहेत त्यांची इच्छा आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशीनंतर शासनाने हा सवलत काढलीच होती की आता उद्योजिका आल्या पाहिजेत कारण त्यांचा जो अप्रोच आहे हा चहूबाजूने चौफेर अप अप्रोच आहे आणि तो मार्केटला मिळाला पाहिजे आपल्याकडे मग यावेळेला काय करायचं तर आपण गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत त्याच्यावर जायचं पी एम ई जी पीमध्ये तुम्हाला पंचवीस लाखाचं लोन मिळतं पण पंचवीस लाखाबरोबर त्याच्याबरोबर बाय मिळणाऱ्या तुम्हाला ज्या सवलती आहेत जसं मी म्हटलं की मार्केट अवेलेबल करून देणं गव्हर्मेंटच्या एक्झिबिशन्स होतात तिथे जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट लोन घेतलेलं आहे म्हणून त्या एक्झिबिशनचे जे काउंटर आहे जे लाख लाखभराचं तुम्हाला भाडं द्यावं लागतं पाच दिवसाचं किंवा चार दिवसाचे ते गव्हर्नमेंट तुम्हाला फ्रीमध्ये देतं बरं कारण तुम्ही त्यांना अप्रोच केला कसं असतं माहितीये मृनमयी दार ठोकलं नाही तर उघडणार नाही पहिलं दार नाही उघडणार दुसरं नाही उघडणार तिसरं नाही उघडणार पण चौथं ठोकेपर्यंत आपल्यातली ती ताकद ठेवायची असते पण ते उघडलं ना तर पूर्ण मार्ग मिळतो नक्कीच म्हणजे अनेक दार आपण ठोठवत राहणं हे खूप गरजेचं असतं आपल्याला एक फोन येतोय ज्योती साखळकर आपल्याशी बोलतायत बोरीवलीहून नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार ज्योतिताई आपला प्रश्न सलग विचारा हो कार्यक्रम अतिशय सुंदर चाललाय खरोखर प्रेरणा घेणार घेणार आहे हा माझा प्रश्न असा आहे की मला पण फूड लाईन चालू करायचं आहे तुमचा माझा ऑलरेडी बिझनेस आहे पण हा व्यवसाय मला परत सुरू करायचा आहे त्याच्यासाठी मार्गदर्शन करावे तुमचा आता कुठला आहे व्यवसाय फूड लाईन करायचा आहे कारण फूड लाईनला मरण नाही एवढं आहे आता तुमचा कोणता व्यवसाय आहे ज्योतिताई माझ्या मेटल फर्निचर संपूर्ण घराचं फर्निचर मागे काहीतरी वेगळंच पाहिजे अजून हो 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 धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल अनेक महिला असतात की एक कुठला तरी व्यवसाय आहे आणि आपल्याला असं वाटत असतं की आणखी काहीतरी आपण त्याला एक वेगळं परिमाण द्यावं किंवा आणखी काहीतरी सुरू करावं तर फूड लाईनमध्ये येण्यासाठी काय सांगाल सर समस्त महिलांना म्हणजे आजचा जो सेशन आहे ना तो इथेच म्हणतात ना की पैसा वसूल म्हणू का सांगा ज्योतिताई ऑलरेडी एका धंद्यात आहेत हो, उद्योजिका हो, हो. आहेत आणि ह्याच वेळेला त्याचे खास कळगे भरून तर उद्योग चालवत असताना दुसऱ्या धंद्याचा विचार करतायत मोठा विचार आहे कारण एका बऱ्याच महिला एकामध्येच थकतात हु, कारण सगळं मॅनेज करता करता तर ज्योतिताई तुम्ही तुम्हाला जर फूड लाईनमध्ये यायचंय फूड आणि फार्मा यायला मरण नाही तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे पण त्याला कॉम्पिटिशनही तेवढंच जास्त आहे तुम्हाला डिसअपॉईंट नाही करत आहे पण जेव्हा तुम्हाला फूड लाईनमध्ये यायचं आहे तेव्हा तुम्ही तुमचं आधी प्रॉडक्ट ठरवा एक ते दोन खूप जास्त प्रॉडक्टमध्ये न उतरता दोन तीन जास्तीत जास्त प्रॉडक्टपासून सुरुवात करा मार्केटचा अंदाज घ्या त्यानंतर मशिनरीज टाका आणि त्यानंतर पूर्णपणे या धंद्यामध्ये या बाकी एक बेसिक नॉलेज त्यांच्याकडे आहेच नक्की आहेच म्हणून दुसऱ्याचा विचारही अगदी अगदी आणि मला वाटतं की त्यांनी त्या की कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन त्यांना फूड लाईन मध्ये यावं <laughs> वाटतंय मला वाटतं की तो ही एक, एक खूप चांगली आणि जमेची बाजू आहे आणखीही आपण बोलणार आहोत आणखीही मॅडम कडून आणखी प्रेरणादायी काही गोष्टी देखील ऐकणार आहोत जेणेकरून आपल्या समस्त सख्यांनाही एक छान प्रेरणा मिळेल आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा सखी सह्याद्री नमस्कार विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण बघतो की महिला ही सकाळी उठल्यापासून कुठल्या ना कुठल्या तरी उद्योगामध्ये रममाण असते काही ना काहीतरी ती करत असते आणि खरोखरच ह्या सगळ्या तिच्या ज्या कौशल्य आहेत ह्या कौशल्यांचं रूपांतर उद्योगामध्ये व्यवसायामध्ये जेव्हा करायचं असतं तेव्हा आणखी थोड्या काही गोष्टी लागत असतात त्या कुठल्या गोष्टी आहेत ते आज आपण जाणून घेतोय सोनाली कोचरेकर मॅडम यांच्याकडून त्या स्वतः आहारतज्ञ आहेत आणि उद्योजिका आहेत आपण उद्योगाबद्दल बोललेलोच आहोत बरंचसं तुम्ही स्वतः आहारतज्ञ आहात आणि तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत तर ते हेल्दी प्रॉडक्ट्स म्हणून तुम्ही प्रमोट देखील करता एक आहार काय असावा कारण काही असलं उद्योजिका असलो किंवा कुठलीही नोकरी करणारी स्त्री असली तरी आहार खूप महत्त्वाचा असतो त्याबद्दल काय सांगाल आ, आता आपण आहार म्हटलं किंवा स्वास्थ्य म्हटलं तर एक मानसिक असतं आणि एक शारीरिक असतं बाईकडे ना एका वेळेला ते दोन्ही सांभाळायला सांभाळावे लागतं एका वेळेनंतर कारण काय होतं एक नंतर मेनोपॉस चालू होतो त्याच्या आधी यंग असतो पण नंतर आपला हा धंदा किंवा व्यवसाय mm -hmm. एवढं सिरियसनेस पण आपण त्या एजपर्यंत पोचतो आणि मग आपल्याला असं असतं की एक मानसिक त्रास पण होत असतात सगळ्या गोष्टींचं वाईट वाटत असतं तर मी नेहमी सांगते की आहार हा साधा जेवढा साधा म्हणजे अगदी भाकरी भाजी डाळ भात आणि आम्ही नेहमी म्हणतो की प्रोटीन कार्बोहायड्रेट्स फॅट्स मिनरल्स विटामिन्स ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कुठलीही गोष्ट स्किप करून तुम्ही तुमचं नॉर्मल लाईफस्टाईल जगू शकत नाही जसं आजकाल बरेच फॅट आले आहेत तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्याप्रमाणे तुमचं डाएट ठेवा प्रत्येक बाई ॲक्ट्रेस नसते किंवा प्रत्येकाकडे ती सवलत नसते की ती गाडीत बसली आणि गेली तुम्हाला ट्रेनने जायचं आहे बसने जायचं आहे रिक्षाने जायचं आहे तुम्हाला ताकद हवीच तुम्हाला मुलाला सांभाळायचं आहे तुम्हाला ताकद हवीच तुम्हाला सासू सासुराने सांभाळायचंय तर तुमचा आहार आहे ना हा तुम्हाला जो झेपतो तुमच्या शरीराला तो करावा आणि जो तुम्ही लहानपणापासून वर्षानुवर्ष खात आला आहात म्हणजे भा पोळी भाजी डाळ भात तूप हे आपण वर्षानुवर्ष खातो आपल्या शरीराला त्याची सवय झाली आहे तुम्ही सडनली ओट्स मुजलीस असं काही खायला घेतलं तर तुम्हाला तेवढी एनर्जी मिळेल असं मी सांगू नाही शकत त्याला एक वेळ जाते त्यापेक्षा तुम्ही जे खाताय ते एक प्रमाणबद्ध खा प्रमाण असावं कुठलाही ओव्हर इटिंग हा प्रकार करू नये आणि वेळा वेळ महत्वाची मला ह्या वेळेला भूक लागत नाही म्हणून मी नाही खात आणि मग ते स्किप करत तीन वाजताचं दुपारचं जेवण आणि मग बारा वाजताचं रात्रीचं जेवण हे सगळ्यात जास्त हानिकारक आहे त्यामुळे आणि त्याचबरोबर मानसिक मानसिक मी याच्यासाठी सांगते की तुमच्या मित्रमैत्रिणीशी दिवसातून एकदा मैत्रिणीशी बोलावं हे मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगते कारण त्याच्यामध्ये काय होतं माहिती एक तर मोफत आहे Hmm. गोष्ट फोन उचलायचंय करायचंय आणि तुम्ही तुमच्या मनातलं भरभरून बोलता आणि ज्या वेळेला तुम्ही भरभरून बोलता ना तुमचं मन साफ होतं तुमचं डोकं साफ होतं आणि नवीन गोष्टींसाठी जागा निर्माण होते आतल्यात ठेवून त्रास होतो तब्येतीला पण आणि ओवरऑल तुमच्या हेल्थला पण तर मानसिक आणि शारीरिक या दोघांचा सा समतोल साधणं फार महत्त्वाचं नक्कीच आणि हा समतोल मला वाटतं की आजची जी स्त्री आहे ती साधण्याचा सा प्रयत्न करती आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की ती प्रगतीपथावर पुढे घोडदौड करेलच आपण जेव्हा उद्योगाविषयी बोलतो तेव्हा बऱ्याच महिला सेवा देत असतात काहींचे प्रॉडक्ट्स असतात तर जेव्हा किंमत सांगायची असते की कितीला असतात बाई तुझ्या समजा साडी असेल तर काय किंमत असते किंवा एखादी सेवा देत असते महिला तर काय फीज असतात तुमच्या तर हे फीज सांगताना ना कुठेतरी महिला कचरतात तर, तर काय सांगाल तुम्ही की कस कश, कशा ह्या गोष्टी टॅकल कराव्यात आता चहा किंवा कॉफी कॉफी गोष्ट टपरीवर मिळते पाच रुपये दहा रुपये ती सी सी डीला तुम्ही आणखीन काहीतरी दुसऱ्या एखाद्या ब्रँडला आणखीन काहीतरी म्हणजे तो कॉस्ट हा तुम्ही तुमच्या ब्रँडला कसं फुलवून आणता लोकांपर्यंत पोचवता जसं मी एखाद्या एक एक्झिबिशनला उभी राहते मी सांगते माझा बाबा टू फिफ्टी ग्रॅमचा बॉक्स हा दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला आहे आणि बाजूचा आहे तो दहा रुपये नग्ने विकतो आहे तर मी सांगते की माझा लाडू ना माझा लाडू नाही आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ब्लॅक जॅगरी आहे जे तुमच्या हेल्थसाठी असं असं उपयोगी पडतं तुमच्या ब्लड सर्क्युलेशन वाढवतं न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब्शन वाढवतं तुमचं प्रॉडक्टचं जे प्रमोशन आहे ना तुम्ही जे बोलताय तुमच्या प्रॉडक्टबद्दल ते फार महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या मुलाला हुशार कसं दाखवाल हु, हु, अगदी छोटी गोष्ट आहे तुमचे मार्कलिस्ट नाही दिसत आहे पण मुलग्याला हुशार सांगायला तुमचं फेस आहे तुम्ही बोलताय तुमच्या डोळ्यात दिसतंय आधी कॉन्फिडन्स आणा स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल की हे प्रॉडक्ट माझं आणि ते बेस्ट आहे मग तुम्हाला ना कचरणार नाही तुम्ही ती प्राइस सांगताना कारण तुम्ही ते घातलेत तुमचे एफर्ट्स आहेत त्याची किंमत सांगताय तुम्ही खरं नक्कीच आणि जाता जाता आमच्या सगळ्या महिलांना काय सांगाल महिला उद्योजिकांना काय सांगाल ज्यांचा ज्यांना बिझनेस सुरू करायचं आहे त्यांना आणि ज्यांना आणखी मोठा करायचं आहे त्यांना देखील अगदी थोडक्यात आधी बिझनेस सुरू करा आणि तो सुरू करतानाच विचार करा की तुम्हाला मोठा करायचा आहे मी फक्त घरगुती धंदा करणार असं विचार करू नका कारण माझी अशी नितांत इच्छा आहे की घरगुती सगळे करतात पण वरती जाऊन ब्रँड बनवणं किंवा बाहेरच्या मार्केटपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे आपण लहान नाही होत आपल्यामध्ये खूप इच्छाशक्ती आहे आपण स्वावलंबी आहोत आपल्यामध्ये ताकद आहे जेव्हा आपण चांगलं काम करतोय ते घरच्यांना पटवून देण्याची ताकद आणा स्वतःमध्ये पहिली गोष्ट जेणेकरून तुम्ही मेंटली रिलॅक्स राहाल आणि त्यानंतर भांडवलासाठी तुम्हाला मी आता मार्ग सांगितलेलेच आहेत अप्रोच करा नेट आहे गुगल आहे इंटरनेट आहे त्याच्या थ्रू जा नक्कीच म्हणजे प्रत्येक महिलेमध्ये अफाट अशी शक्ती असते त्या शक्तीचा आपण कशा पद्धतीने वापर करतो आहे आणि त्या शक्तीला जर आपण उद्योगामध्ये आणलं तर मला वाटतं की महिला सक्षमीकरण हा विषय आपल्याला नवीन राहणार नाही मॅम तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं उद्योगाविषयी वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगितल्यात आणि आमच्या महिलांना एक प्रेरणा देखील दिली त्याबद्दल आमच्या संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमतर्फे आपले मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह नमस्कार